अप्पा। मोरिया। मोरिया। वा, सुंदर मूर्ती आहे आता ऑडियन्स सांगेल ऍक्च्युली मी टर्न केलं मला असं जाणवलं की खूपच भारी झाली म्हणजे एकदम टकाटक झाली टकाटक <laughs> तक झाली <laughs> कसं आहे प्रथमेश पिपिंग मून मराठी मध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे थँक्यू सो मच मला खूप आवडतं इथे येऊन कारण मला मला पहिली जर न्यूज कुठली येत असेल तर याच्यावरच येते मला असं वाटतं या सोशल मीडियावर येते हँडलवर आणि मी नेहमी रिपोस्ट करत असतो आणि ऑफिस मध्ये येऊन खूप भारी वाटलं आणि सुरुवात फार छान छान झाली झाली मूर्तीने बाप्पा बनवण्याचा पहिल्यांदा मी सुरुवातीने रवी सरांना खूप त्यांचे व्हिडीओ बघत असतो दरवर्षी ते बनवत असत आणि पहिल्यांदा मी बनवायचा प्रयत्न केलाय आणि त्यांच्या इथे गणपतीला मी नेहमी जातो आणि आज हा बाप्पा मी बनवलाय तर हा बाप्पा मी आता घरी येऊन जाणार आहे सो आई बाबांना सांगणार आहे की आता याची पूजा करून आपण सुरुवात करू नव्याने कारण आता ऑलरेडी दोन सिनेमे लगातार हिट सुपरहिट झाल्यामुळे आता टकाटक तर सुरू आहे टाइमपास ते ऑलरेडी हिट झालाय आणि मला असं वाटतं की बाप्पाच्या आणि साईबाबांच्या आशीर्वादाने हे सिनेमे असं चालत राहत नक्कीच नक्कीच तुझं यश अख्खा महाराष्ट्र बघतोय आणि स्पेशली म्हणजे माझं नाव पण प्रथमेश आहे अरे म्हणजे बाप्पाचं आणि तुझं नातं खूप खास आहे त्याबद्दलच आम्हाला ऐकायचंय की तुझं आणि बाप्पाचं नातं कसं आहे खूपच भारी आहे कारण मी जिकडे राहायचो आधीचा आईत मालपाड नंबर तीनला तर तिकडे एक मंदिर होतं बाप्पाचं मंदिर होतं गणपती बाप्पाचं तर आता लहान असताना आम्ही तिकडे जायचो आम्ही तिकडे खूप शांतता वाटायची त्यावेळी तर करायचं कळायचं नाही की काय शांतता वाटते किंवा असं वाटायचं की लादी थंड आहे म्हणून बरं वाटतं <laughs> कारण आम्हाला काय आमच्या घरी तसं गरम व्हायचं <laughs> कारण चाळीत असल्यामुळे आत असल्यामुळे थोडंसं गरम व्हायचं तर आम्ही तिकडे जायचो कारण आम्हाला थोडं थंडावा मिळावा तर नंतर असं कळलं की तो थंडावा प्रेम पण होतं गणपती बाप्पाचं आणि त्याच्या आशीर्वादामुळे कदाचित त्या चाळीतना आणि मला म्हणजे चाळीत पण एक गोडवा निर्माण व्हायचा बाप्पाच्या आशीर्वादामुळे आणि आमच्या इथे गणेशोत्सव मंडळ पण आहे म्हणजे तिकडे मी पहिल्यांदा परफॉर्म केलंय काहीतरी सर त्याच्यामुळे मी मला लोकांना म्हणजे विश्वास नाही बसणार पण मला प्राईज ऍक्टिंगचं पहिलं मिळालं नाही मला गाण्यासाठी एक प्राईज मिळालं होतं आणि कुठलं गाणं गायलं होतं मी मला मला आठवत पण नाही पण मला थर्ड प्राईज मिळालं होतं गणेशोत्सवचे ते जे कार्यक्रम असतात त्याच्यात सो बाप्पा बरोबर एक वेगळंच नात आहे आता टकाटक दोन आणि टाइमपास तीन म्हणजे दोन्ही सिनेमांचे सुपरहिट <coughs> आलेले आहेत आणि तुझं विशेष आहे तू मूळचा कुठला आहेस मी मूळचा मालवणचा आहे सो त्याच्यामुळे मालवणी माणसाचं आणि बाप्पाचं काय नातं असतं किंवा मालवणी माणूस किंवा कोकणी माणूस म्हणूया पण कोकणी माणूस जो आहे तो गणपतीत गावी जाण्यासाठी काय काय शकला लढवतो हे वेगळं सांगायची गरज नाही कारण तिकडे जी भजनं होतात किंवा जी गावी गावी आमच्या म्हणजे आमच्या गावी एक मला वाटतं सात आठ घर आहेत आणि सात आठ घरी वेगवेगळ्या दिवशी भजनं असतात आरत्या तर प्रत्येक ठिकाणी असतात पण भजनं एका दिवशी एक आणि स्पेशल म्हणजे काय तर तिकडे काहीतरी वेगळं खायला मिळतं प्रत्येक वेळी की मिसळ असते किंवा पोहे असतात किंवा उपमा असतो किंवा वडापाव so, असतो सो असं आमच्या घरी पण एकदा होतं आणि प्रत्येकाच्या घरी ते होतं आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोकणी माणूस गणपतीला गणपतीचे आशीर्वाद असतातच पण मला असं वाटतं की एकत्र येणं जे आहे किंवा एकत्र येऊन काहीतरी धमाल करणं मस्ती करणं आशीर्वाद घेणं बाप्पाचे सो ते जास्त महत्वाचं वाटतं कोकणी माणसाला आणि ते वाटत राहावं मला असं वाटतं यावर्षी पण मला वाटतं कारण कोकणाच्या ट्रेनची तिकीटं मिळत नाहीत बसची तिकीटं मिळत नाहीत प्रायव्हेट कारने गेलं तर ट्रॅफिक लागते आणि फक्त मला असं वाटतं की लवकरात लवकर तो मुंबई गोवा हायवेचं काम व्हावं लवकर सरकारला मी विनंती करतो की प्लीज ते करा कारण आम्हाला असं फिरून कुठून तरी जावं लागतं आम्हाला जवळजवळ मला असं वाटतं की चौदा पंधरा तास आम्हाला लागतात कोकणात जायला आमच्या गावी जायला सो प्लीज जर ते झालं तर आम्ही म्हणजे बाप्पा आहेच पण बाप्पाचं ऐका आणि प्लीज आम्हाला आमचं ट्रॅव्हलिंग लवकरात लवकर होऊ दे आणि मला असं वाटतं की मालवणी माणसाचं गणपतीबरोबर एक वेगळं नातं आहे राहणारच आहे आणि मला असं वाटतं बाप्पाचा आशीर्वाद असल्यामुळे कदाचित मालवणी माणसाला किंवा कोकणी माणसाला नेहमी काही ना काहीतरी नवीन मिळत असतो नक्कीच तू आता मालवणचा आहेस तू आताच सांगितलंस तर तुझी काही एखादी खास आठवण आहे का गणेशोत्सवातली गणेशोत्सवात मला आठवतं मी टाइमपास नंतर एकदा गेलो होतो आणि टाइमपास नंतर तिकडे ते छोटा कार्यक्रम वगैरे असं सगळा केला जातो आणि गणपतीत ते पहिल्यांदा मी गावी आल्यामुळे टाइमपास नंतर लोकांचा फारच उत्साह होता लोक दरवेळी यायचे आमच्या आमच्याकडचे सगळे चहा पावडर संपलेली होती साखर संपलेली होती म्हणजे कदाचित आम्हाला रेशन कार्ड आमचं कदाचित खालचं झालं असते हो, साखर आणि चहा आम्हाला त्यावेळी लागला पण खूप मजा आली आणि त्यांनी लोकांनी म्हणजे मला माझ्या बाबांचं नाव प्रकाश आहे सो मला पक्क्याचं झील म्हणायचंय सो मला यावेळी लोक पप्पांना ओळखायला लागले की दगडूचं बापूस किंवा प्रथमेशचं बापूस असं ओळखायला लागले आणि त्यांनी एक घर होतं तर त्या घरात मला बोलावून माझा सत्कार केला गणेशोत्सवात सो तो मला सगळ्यात महत्वाचा क्षण वाटतो की तुमच्या गावी म्हणजे तुमचं जे मूळ आहे तिकडे जाऊन गणेशोत्सवात तुमचा सत्कार केला जातो म्हणजे मला त्याच्या आधी बेस्ट ॲक्टर मिळालं होतं साठी मिळालं होतं बालकपालकसाठी सपोर्टिंग ॲक्टर मिळालं होतं बऱ्याच एकांकियासाठी मला ॲक्टर बेस्ट ॲक्टर मिळाले पण मला तो जो आनंद होता कारण मूळ गावी तुम्हाला महत महत्त्वाच्या क्षणी किंवा महत्त्वाच्या सणी म्हणून मी सणी जो आहे तो तुम्हाला काहीतरी एक काहीतरी गावातले लोक तुम्हाला गणपती बाप्पा समोर काहीतरी देत आहेत हे बघून फारच भारी वाटलं आणि त्यांचं जो प्रेम आहेच माझ्यावर सो त्याच्यामुळे असंच प्रेम ठेवा गावच्या लोकांनो आणि असंच गणपती बाप्पाचा पण आशीर्वाद राहू दे तू आता गावी तर खूप धमाल करतोस खुँ, तर मुंबईत तुझी गणपतीत कशी धमाल असते कधी तू गणपती डान्स केलायस का बेभान होऊन नाचलायस का खूप खूप नाचलो यार आम्ही तर म्हणजे आमच्याकडे म्हणजे गणेशोत्सव म्हणजे ते जे मंडळ असतात त्याची तर असायचे पण आमच्या चाळीत पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भाषांच्या लोकांकडे यायचे म्हणजे साऊथ इंडियनकडे गणपती यायचा काही आमच्याकडे भैया होते तर त्यांच्याकडे म्हणजे नॉर्थ इंडियन जे होते त्यांच्याकडे यायचा आणि मराठी माणसांकडे यायचा तर आम्ही सगळ्यांकडे जायचो आणि सगळ्यांकडे वेगवेगळे पदार्थ आणि सगळे आम्हाला टेस्ट करायला मिळायचे आणि मी असा मुलगा होतो ना जो म्हणजे माहिती आहे रस्त्यावर असे ते गणपती डान्स करत असतात तर ते रश्शी लावून डान्स करत असतात ना तर ते जी चार पाच मुलं असतात ना ती डोक्याने एडी असतात ती रशीच्या पलीकडे नाही यायचं असतं नेहमी करून तर त्यातला मी एक मुलगा होतो की रशीच्या मी या साईडला पोलीस मला हे चाल ल चल। आम्हाला रशीच्या या साईडला घ्यायचं कारण एका साईडने वाहनं जात असतात पण तरी आम्हाला तिकडे जाता होतं मग आम्ही आम्ही बरेच वेगवेगळे प्रकार करायचो नागिन डान्स आम्ही करायचो मग त्याच्यानंतर आम्ही एक प्रकार शोधून काढला होता की एका मुलाला घ्यायचं म्हणजे बारीक म्हणजे मीच म्हणजे ऑलमोस्ट अशी तीन चार मुलं होती आमची की बारीक जी तर ते लोक काय करायचे की असे चार पाच लोक असे उभे राहायचे आणि असे आकाशात आम्हाला काय म्हणतात त्याला उडवायचे आणि मग झेलायचे उडवायचे झेलायचे असे प्रकार आम्ही करायचा बाबांनी मला एकदा बघितलं हे प्रकार करता तर बाबांनी नंतर खूप म्हणजे म्हणजे बऱ्याच ठिकाणी मला गणपतीच्या छापे शेवट पण अं त्यात मजा होती म्हणजे ते जे खरेपणा म्हणजे मी आता Uh, साई तुझा लेकरूमध्ये डान्स केला आहे किंवा आता लागीन मध्ये डान्स केला आहे मध्ये तर तो मला जो येतो तो गणपती डान्स आहे मी काय उगतच ते स्टेप्स बीस करायला जात नाही स्टेप्स माझ्याकडनं करून घ्यायला लागतात तर मला गणपती डान्स खूपच भारी येतो म्हणजे मी मजा करू शकतो कारण मी खूप नाचलेलो आहे म्हणजे आम्ही गणपतीत मला आठवतं आम्ही साधारण जुहूला विदाऊट चपला जायचो जाताना कारण नाचताना कोणाला त्रास नको किंवा काय नको किंवा चपला खराब होतात किंवा चपला तुटायच्याच आमच्या कारण त्यावेळी काही क्वालिटी पण नसायची सो ती चप्पल तुटलेली आहे मग चपलांनी असंच जा मग वाळूत खेळा तिकडे जाऊन मग एखाद पोरगं राहिलं तिकडे असे <laughs> सगळे खूप झालेले जा, किस्से मग माझं पोरग कुठे गेलं तुला जबाबदारी दिली होती वगैरे असं सगळं कारण इतकी गर्दी असं की yes. जीवला कारण आता थोडी म्हणजे आता थोडी कमी झालेली आहे कदाचित आता करोनामुळे आणि आता अवेअरनेस पण तसा वाढलेला आहे लोकांचा तर पण त्यावेळी खूपच गर्दी असायची आणि लहान लहान पोरं इतकी म्हणजे आम्ही आमच्यासारखी पोरं असेल तर ती हरवली पाहिजे मला असं वाटतं मला असं वाटतं की दगडू आणि आहे खूप साम्य आहे ऍक्च्युली कारण मला असं वाटतं की मी पण चाळीतला मुलगा आहे मी पण चाळीतल्या मुलांना भले मी थोडा अभ्यासात जरासा हुशार होतो पण दगडू अजिबातच हुशार नव्हता तर ते मला फक्त करायला लागलं फक्त मी काही लोकांना तसं बघितलेलं आहे किंवा मी स्वतः तसा जवळजवळ आहे असं मी म्हणेन कारण मी चाळीत असताना बिंदास होतो म्हणजे आम्ही चाळीत जेव्हा क्रिकेट खेळायचो तेव्हा एक एक भैया माणूस म्हणजे नॉर्थ इंड नॉर्थ इंडियन म्हणतात नॉर्थ इंडियन, इंडियन माणूस असा तो त्याच्या माळ्यावर झोपायचा आणि बाहेर त्याची अशी गॅलरी होती तर आम्ही छोट्या बॉलने खेळायचो तर आम्ही असे मारायचो त्याच्या टकल्याला वगैरे लागायचं किंवा मी बॉल मारल्यावर कोणातरी जरी टी व्हीला लागला आहे किंवा आम्ही दिवाळीला असं भुईचक्र जे असतं ते आम्ही जेव्हा केलं आहे तेव्हा ते असं जर फिरत फिरत कोणातरी घरातच गेलं आहे आणि बाजूला सिलेंडर आहे त्यांच्या तर हे सगळे किस्से मी ऑलरेडी केल्यामुळे कदाचित दगडू लोकांना म्हणजे दगडू पासना खूप जवळ आहे आणि माझ्यातनं तो असा लोकांपर्यंत आला आणि नो डाऊट ते रवी जाधव आणि प्रियदर्शनदा ॲक्टिंगसाठी जे स्किल yes, लागतं ते करून घेतलं yes. पण त्याचे दगडू जे किडे आहेत ते माझ्यामध्ये ऑलरेडी आहेत म्हणून तो जास्त भाव जास्त रिलेट झाला लोकांना yes. येस येस खूप छान तू म्हणजे आता तू जसं म्हणालास आणि तू सगळं सांगितलंस तुझ्या आठवणी शेअर केल्यास की मी चाळीतून आलो आणि आम्ही अशी धमाल करायचो टकाटक तक दोन आणि टाइमपास थ्री एक खूप मोठे सिनेमे आहेत मराठी सिनेसृष्टीसाठी आणि या दोन सिनेमांनंतर आता मागे वळून तर तू पाहताना तुला काय वाटतं खूपच म्हणजे असा ज जर्नी कोणाची आहे असं मला वाटत नाही कारण अशी काहीतरी वेगळीच जर्नी माझी आहे म्हणजे मी मला मला असं वाटलं होतं की मी असा साईड रोल होईल किंवा कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून लोकांसमोर येईन किंवा लोकांसमोर सतत मी कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून कारण बालक पालक नंतर yes. मला तसे रोल्स येत होते तशा प्रकारच्या भूमिका येत होत्या तर मला सगळ्यात मु मोठी मुवमेंट कुठली होती की रवी जाधवांनी मला असं सांगितलं की बाबा तू एक लीड ॲक्टर म्हणून उभा राहू शकतोस आणि मला तो कॉन्फिडन्स दिला जेव्हा मला सरांनी टाईमपास ऐकायला होता तेव्हा मी त्यांना विचारलं होतं की बाबा कुठलं कॅरेक्टर करायचं आहे तर ते म्हणाले दगडू करायचं आहे तर ती जबाबदारी मला असं वाटतं की खूप जास्त मोठी होती आणि ती मला वाटतं ती जी मुवमेंट आहे की एका एका मोठ्या डिरेक्टरने एका नवीन ॲक्टरवर म्हणजे नवीन अगदीच काही त्याला येतच नाही अशा ॲक्टरवर एक जबाबदारी टाकणं विश्वास ठेवणं ती मुवमेंट मला सगळ्यात जास्त महत्त्वाची वाटते आणि सेकंड मुवमेंट का टाइमपास हिट झाला कशामुळे झाला कारण सगळ्यांनी त्याच्यात खूप जीव ओतून मनापासून <laughs> हा सिनेमा हिट करूया हा सिनेमा खूपच लोकांना आवडेल अशा अशा अर्थाने का नव्हता केला सरांनी सरांनी असं ठरवलं होतं की त्यांची स्टोरी आहे मला असं परफॉर्म करताना वाटलं होतं की माझी स्टोरी आहे प्रियदर्शन दादाला असं वाटलं होतं लिहिताना की त्याची स्टोरी आहे सो ते जे होतं ना की प्रत्येकाला असं वाटत होतं की ही माझी स्टोरी आहे ही माझी स्टोरी आणि त्याच्यामुळे प्रेक्षकांना पण ती त्यांची स्टोरी वाटली आणि त्यांनी ती आपलीशी करून घेतली आणि आता बघा टाइमपास तिला पण तुफान रिस्पॉन्स मिळतोय प्लस मला असं वाटतं की टकाटकने तक पण एक वेगळं काय म्हणजे वेगळी छाप माझी लोकांसमोर सोडली की म्हणजे बघा टकाटकला किंवा टकाटक टूला सुद्धा लोकांनी इतक्या शिव्या दिल्या होत्या ट्रेलरनंतर किंवा गाण्यांनंतर किंवा त्याच्या जे काही टीझर येत होते पण त्याच्यात पण आम्ही म्हणजे दगडू म्हणून मला असं वाटतं की दगडूने काय केलं तर तो एक इनोसन्स होता त्याच्यावर आणि इनोसंटली तो लोकांना आवडला ते फार मला असं वाटतं लोकांनी असं करून घेतलं पण टकाटकमुळे काय झालं मला असं कळलं की आपण काहीतरी वेगळं करायचा पण प्रयत्न करू शकतो वेगळं करू शकतो कारण एक काहीतरी वेगळ्या प्रकारची कॉमेडी जी आपण कधी केली नाही त्याच्यात पण एक इनोसन्स ठेवायचा आहे म्हणजे उगाच थ्रिल्लरपणा करण्याच्या ना तर त्याचा इनोसन्स कुठे जाऊ द्यायचा नाही आता टकाटक तू पण बघताना लोकांना असं वाटतं की हे लोक खूप खरे आहेत म्हणजे दगडू हा कदाचित नाईन्टीजमधला असेल तर हे ही आत्ताची पोरं आहेत जर गणेश बाबूराव ठोके तर तो जो आहे तो आत्ताचा पोरगा आहे तो शिव्या देईल तो तो दारू पि तो काही करेल गणपती बाप्पा समोर हे बोलतोय <laughs> सॉरी पण मला असं वाटतं की तो तो जो सच्चेपणा आहे तर तो तसा दाखवण्यात पण त्याच्यात पण त्याचा जो इनोसन्स आहे म्हणजे एखादा पोरगा जर काहीतरी असं काहीतरी करतो तर तो, तो वाईट होतो का लगेच म्हणजे एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवर काहीतरी मेसेज आला किंवा काहीतरी मी काहीतरी जोक केला मित्रांसमोर तर तो वाईट झाला का मुलगा तर तसं नाही ना त्याला त्याच्या लिमिटेशन्स माहिती आहेत तर ही जी सगळी पोरं आहेत ना म्हणजे गणेश बाबूराव ठोके असेल किंवा चंदू म्हणून त्याच्यातलं कॅरेक्टर आहे किंवा क्या शर्या कॅरेक्टर आहे ही जी सगळी मुलं आहेत स्पेशली त्यांना त्याच्या लिमिटेशन्स माहिती आहेत आणि ही लिमिटेशन्स सांगणारी सांगणारा टकाटक आहे म्हणजे त्याच्यात एक सुंदर लाईन आहे टकाटक टकाटकमध्ये की माझी आई त्याच्या त्याच्या म्हणजे गण्याला नेहमी सांगत असते मला सांगत असते की बाळा तुझी तुझ्या आयुष्यात जी कोणी मुलगी येईल किंवा बाई येईल तिला तू संधी समजू नकोस तिला तू जबाबदारी समज म्हणजे आता सध्या लोकांना ती संधी वाटायला लागली तर संधी नाही आहे ती जबाबदारी आहे ती एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि तिचा सन्मान तू नेहमी करायला पाहिजे तिला रिस्पेक्ट हवा असतो आणि तू दिला पाहिजेस पुरुष म्हणून सो yes. so, तो जो मेसेज आहे टकाटकने एक वेगळ्या प्रकारे त्यांच्या लँग्वेजमध्ये सांगण्याचं म्हणजे आज मला असं वाटतं की लोक म्हणतात टकाटकला गर्दी होते टकाटकला गर्दी होते खूप टायमपासला पण गर्दी झाली तर टकाटकला गर्दी व्हायचं कारण काय आहे की तो त्यांना आपला वाटतो सिनेमा त्यांना तो असा आता हाच मेसेज आपण जर एक सेमिनार घेऊन गेला तर लोकांना त्याच्यातलं काही इंटरेस्ट नसतं किंवा त्यांना काहीतरी प्रबोधन करा वगैरे वगैरे त्यांना काही नसतं त्यांची तशी मेंटॅलिटी नाही आताचं युग जे आहे ते फास्ट मोबाईल कम्प्युटर आणि चला चला सोशल मीडिया ह्याच आलेलं आहे सो त्याच्यामुळे ते कितपत सांगितलं कसं सांगितलं पाहिजे हे टकाटकने नव्याने मला समजावलं मला असं वाटतं आणि ते तसंच मला टाक टाका टकाटक टूला जसा रिस्पॉन्स मिळतो आहे टकाटक थ्री टकाटक फोर हो, होत राहो आणि वेगवेगळ्या प्रकारचे मेसेजेस आमच्यापर्यंत म्हणजे आमच्या थ्रू लोकांपर्यंत पोहोचावे नक्कीच नक्कीच इतकं यश मिळतंय आहे सिनेमाला टाईमपास असेल टाईमपास टू असेल थ्री असेल आता ही सिक्वेल आला आणि त्याच्या आधी बालक पालक येऊन गेला तर तुझी ज्या भूमिका आहेत त्या त्याच्यावर कधी अशा टीका होतात बऱ्याचदा ट्रोलिंगच्या की टाइम टाईपकास्ट टाईपकास्ट हो हो भूमिकांमध्ये प्रथमेश <coughs> अडकलाय का तर त्यावर तुला जर प्रेक्षकांना उत्तर द्यायचं असेल तर तू काय देशील मला असं वाटतं की माझं मला असं वाटतं की टाईपकास्ट म्हणण्यापेक्षा मला तो अडव्हान्टेज वाटतो माझा की मी खूप कॉमन दिसतो किंवा मी कॉमन आहे किंवा मी असं वाटतं की लोकांना मी जर तुम्ही चाळीत फिरलात तर खूप सारे प्रथमेश तुम्हाला दिसतील म्हणजे खूप सारे तुम्हाला दगडू दिसतील गणे गावी फिरला तर तुम्हाला गणेश भेटतील तर असे जे कॅरेक्टर्स आहेत ते मला करायला नेहमी आवडतात आणि मला असं वाटतं की कॉमेडीमुळे कदाचित ते लोकांना टाईपकास्ट वाटू शकतं पण मला फ्रँकली असं वाटतं की जर कॉमेडी नसेल तर लोक तसं येणार पण नाही कारण मला एवढं सगळं सुरू आहे त्यांच्या आयुष्यात कोरोना झाला किंवा प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी पर्सनल yes. प्रॉब्लेम असतात म्हणजे आता लोकांना असं वाटतं की प्रथमेश परब सुपरस्टार आला पण माझ्याही आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत hmm. तर मला एक फन hmm. फिल्म बघितल्यानंतर जो आनंद मिळतो किंवा hmm. एक कॉमेडी फिल्म बघितल्यानंतर जो आनंद मिळतो तो आनंद मला प्रेक्षकांनाही द्यायचा आहे आणि सतत सतत असं नाही म्हणणार मी पण मला असं वाटतं की जोपर्यंत मला एक चांगला सब्जेक्ट येत नाही तोपर्यंत मला माझे ईएमआय पण फेडायचे आहेत किंवा मलाही माझा खर्च आहे सो तोही मला करायचं पण त्यातल्या त्यात चांगलं काय होऊ शकतं किंवा चांगलं काय करू शकतो म्हणजे उद्या म्हणजे आता मला असं वाटतं की लोक म्हणा लोकांना हे कळलं की प्रथमेश परम हा चांगला ऍक्टर आहे फक्त लोकांची ही खंत आहे की तो टाईपकास्ट होऊ नये म्हणजे त्याचं प्रेम त्याच्यातनं तर मी त्यांना सांगतो की नक्कीच मी वेगळ्या प्रकारच्या भूमिका करायचा प्रयत्न करतो आहे फक्त असं होतं की जे लोकांना आवडेल किंवा जे मला आवडतंय आता ऍक्टर म्हणून करायला की एक एक लाईट हार्टेड कॉमेडी असावी oh. एक सुंदर मेसेज असावा असं मला फ्रँकली असं वाटतं की ते करत राहावं हो। आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करत असताना त्याला वेळ खूप द्यावा लागतो hmm. आणि तो वेळ देणं मला आता फायनान्शियली तेवढा पॉसिबल yeah. नाही तर तो थोडासा मी असं प्रयत्न करतो की त्यातल्या त्यात मला ऍक्टर म्हणून पण शिकता यावं वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांबरोबर काम करतावं रवी जाधव बरोबर काम करताना किंवा आता मी डार्लिंग म्हणून फिल्म केली होती तर समीर आशिल आशा पाटील बरोबर काम करताना किंवा टकाटक मध्ये मिलिंद कवड काम करताना ह्यांच्या तिघांबरोबर काम करतो किंवा वेगवेगळे जे डिरेक्टर्स आहेत त्यांच्यावर काम करताना मला एक वेगवेगळं शिकायला मिळतं तर ते शिकणं जे आहे कारण मी थिएटर काय मी पाच पाच सहा वर्ष जे काही केलेलं असेल तेच तेवढंच ते ते केलेलं आहे सो सिनेमांमधनं मला शिकायला मिळतं आणि मी जेवढं जास्त नंबर ऑफ सिनेमा करीन तेवढं मला जास्त कळत जाईल असं मला वाटतं आणि तो हळूहळू क्राफ्ट चेंज होईल लोकांना असं वाटेल की बाबा हा वेगळा हा म्हणजे मला असं वाटतं की त्याला काही फोर्सफुली करायची गरज नाही की बाबा रे आता मी एका वर्षात एकच सिनेमे करतो वगैरे किंवा दोन वर्षात मी एकच सिनेमा घेऊन येईन वगैरे या स्टेजला मी अजून आलेलो नाही असं मला वाटतं मी जेव्हा येईन तेव्हा लोकांना वेगवेगळ्या भूमिका बघायला मिळतील येस नक्कीच नक्कीच तुझ्याकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा आहेत आणि तू त्यावर खरा उतरशील मला असं वाटतं ना की नेहमी माझे माझे जे मित्र आहेत ते माझा कुठलाही सिनेमा आला की मला प्रोड्युसर म्हणतात आर बॅक यू आर बॅक तर माझे मित्र लाडाने त्यांना मला असं म्हणतात त्यांना डायरेक्टली बोलत नाही तर माझा मित्र असं म्हणतात यू आर बॅक म्हणजे काय तू इथेच आहेस आणि तू इथेच राहणार आहेस सो तो जो माझा मित्रांचा कॉन्फिडन्स आहे ना तो मला खूप आवडतो की त्यांना असं वाटतं की अरे यार यू आर बॅक म्हणजे काय तो नेहमीच असतो वर्षात तो दोन सिनेमे करतो आणि मला तो मित्रांचा बुश जो आहे तू खूप महत्वाचा वाटतो याच्या सगळ्यात नक्कीच नक्कीच आज तू दोन मोठे सिनेमे तुझ्या पदरात आहेत आणि नुकतंच त्यांचं प्रदर्शन झालेलं आहे आणि प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिक्रिया आलेल्या आहेत तर आता बाप्पाकडे तू काय मागशील बाप्पाकडे मी एवढंच सांगेन की आता परत काही संकट सगळ्यांवर आणू नकोस प्लीज कारण हे कोरोनाचं संकट आताच गेलेलं आहे आणि uh, माझ्यासाठी असं काही मागणं नाही कारण बाप्पाने मला खूप काही दिलेलं आहे आणि त्याचा आशीर्वाद माझ्यावर नेहमीच असणार आहे म्हणजे मला असं वाटतं की बाप्पाला आपण डिरेक्टली तो म्हणतो त्याचा म्हणतो तर तो, तो आपल्या घरचा आहे आणि मला असं वाटतं की माझं नाव प्रथमेश असल्यामुळे मी प्रत्येकाच्या घरचा झालेलो आहे सो त्याच्यामुळे मला असं वाटतं ते जे कनेक्शन आहे ते तसंच राहू दे बाप्पा आणि प्लीज परत कुठलं संकट जर येत असेल तर तू तुझ्या आशीर्वादाने किंवा तुझ्या शक्तीने ते परत पाठव आणि असंच फ्रेश सगळं राहू दे मराठी इंडियन्स ती खूप चा छान चाललेली आहे आणि प्रत्येक माणूस इथे आनंदी आहे मराठी माणूस महाराष्ट्रात सगळे आनंद आहेत इंडियात सगळे आनंदी आहे सो सगळ्यामुळे प्लीज सगळ्यांवर अशीच असाच आशीर्वाद ठेव हो। आणि अशीच शक्ती तुझी तुझी जी एक अदृश्य शक्ती आहे आमच्या मागे ती राहू so uh, मा दे थँक्यू थँक्यू सो मच तू पिपिंगून मराठीच्या ऑफिसमध्ये आलास आमच्याशी छान गप्पा मारल्यास बाप्पाचं इतकं छान प्रयत्न केलाय तर मला त्या जतीनने खूप मदत केली थँक्यू सो मच आणि मला बाहा बाप्पा मी घरी घेऊन जाणार आहे आईबाबांना कसा वाटतो चांगलाच वाटेल म्हणजे ऑब्व्हियसली तर आईबाबांना सांगेन की कुठेतरी ह्याची मूर्ती आपण स्थापना करू आणि छान कुठेतरी पूजा वगैरे करू सुरुवात याने झाली तर भारी वाटेल नक्कीच नक्कीच स्पीपिंग मूनला तू इतकी छान मुलाखत त्यासाठी तुझा खूप 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 तुझे आभार टकाटक आभार आभार थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच